Hello students, welcome to the Prasanth Kamal and Bajaj. Myself Sadashiv Shende. मी इंस्ट्रक्टर आहे सीट मेटल सेक्शन मध्ये काम करतो. आपला काय करायचं सीट मेटल सेक्शन मध्ये डस्टबिन असा एक टाइपचा जॉब बनवायचा आहे. डस्टबिन बनवायचा आहे. जॉब करण्यासाठी आपण मटेरियल वापरतोय. सुरुवातीला आपण काय करू ड्रॉइंग समजून घेऊ. ड्रॉइंग अशा टाइपचं आपलं असणार आहे डस्टबिनचं. पहिलं प्रॅक्टिकल झालं त्यावेळेस आपण हे ड्रॉइंग समजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डस्टबिन तयार करायचा असा ड्रॉइंग आहे. दोन ड्रॉइंग आपल्याला करायचे आहेत. एक डस्टबिनचा बेस आहे आणि दुसरा जो आहे तो हँडलचा डायग्राम दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय समजून घेऊ. सुरुवातीला मटेरियल काय दिलेलं आहे जॉबसाठी. जॉबसाठी मटेरियल दिलेलं आहे जी आय सीट. त्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. सीट 1 280x220 mm आणि दुसरं सीट आहे सीट नंबर 2 105x45. हे दोन पार्ट्स जॉईंट करण्यासाठी आपण मटेरियल वापरतोय ॲल्युमिनियम रिवेट्स. त्याच्यामध्ये दिलेले आहे 2 नंबर्स. दोन रिवेट्सचे साईन आपण जॉब मटेरियल फिक्स करणार आहे. आपलं अशा टाईपचं एक ड्रॉइंग असणार आहे. तुम्ही सुरुवातीला काढलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेले दोन टाईपचे मटेरियल ड्रॉइंग काढल्यानंतर आपल्याला काय करायचं जॉब स्टार्ट करायचं. आपलं जॉब मटेरियल असणार आहे जी आय सीट. अशा टाईपचं आपण मटेरियल कट करणार आहे. आपण सीट नंबर 2 आणि 1 पाहिलेलं आहे. सीट नंबर 1 आहे 280x220 mm. अशा टाईपचं आपलं जी आय सीट असणार आहे. तर जी आय सीट कट करण्यासाठी आपण टूल वापरतो. कट करण्यासाठी आपण वापरणार आहे स्निप किंवा सीझर याला म्हणतो आपण. याच्या साईने आपण मटेरियल कट करतो. आपण हे समजून घेऊ. सीझर अशा टाईपचं असतं किंवा कटर म्हणतो आपण याला. त्याच्या साईने आपण मटेरियल कट करणार आहे. त्यानंतर आपल्याला जे ड्रॉइंग दिलेलं आहे आपण बेसचं ड्रॉइंग समजून घेऊ अगोदर. हे जे ड्रॉइंग दिलेलं आहे आपल्याला जसं ड्रॉइंग आहे तसं आपण ह्या सीटवरती ड्रॉ करणार आहोत. हे दिसतंय बघा. जसं ड्रॉइंग आपण पाहिलं व्हर्टिकल लाईन्स हॉरिझॉन्टल लाईन्स क्रॉस लाईन्स या सगळ्या लाईन आपण स्क्रायबरच्या साईने ड्रॉ करणार आहोत. स्क्रायबर आपण आणि स्केलचा यूज करतो. स्केलचा यूज करणार आणि अशा लाईन ड्रॉ करणार आपण. लाईन ड्रॉ अशा करायच्या. क्रॉस लाईन हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन. लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपण नेक्स्ट ऑपरेशन करणार आहे. हे पहिलं ऑपरेशन झालं आपलं मटेरियल कटिंग. मटेरियल कटिंग केल्यानंतर आपण ह्याच्यावरती सेकंड ऑपरेशन करणार आहे लेआउट. म्हणजे जसं ड्रॉइंग दिलं तसं ह्याच्यावरती आपण लेआउट ड्रॉ करणार आहोत. दिसतात बघा व्हर्टिकल लाईन. लेआउट ड्रॉ केल्यानंतर थर्ड ऑपरेशन आपलं असणार आहे नॉच कटिंग. ह्याच्यातला एक्स्ट्रा पोर्शन कट करायचा. एक्स्ट्रा पोर्शन आपण कट करणार आहे. हे कट करण्यासाठी आपण काय करणार आहे सीझरचा यूज करणार आहे. हे दिसतं बघा. जशी आपल्याला लाईन दिसते लाईनवरती आपण कट करणार आहोत. ठीक आहे. एक्स्ट्रा पोर्शन कट करायचं. हा एक क्रॉस सेक्शन. हा एक क्रॉस सेक्शन. नंतर हा स्क्वेअर एक कट करायचा आहे. हा एक स्क्वेअर कट करायचा आहे. हे मटेरियल कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं नेक्स्ट ऑपरेशन काय करायचं आहे एच फॉर्मिंग. इथं डबल लाईन दिसते बघा. ही एक लाईन आहे. इकडे एक डबल लाईन दिसते. इकडे एक डबल लाईन आहे. इकडे ह्या लाईन आपण काय करणार आहे फोल्ड करणार आहे. याला आपण म्हणतो एच फॉर्मिंग. एच फॉर्मिंग कसं करायचं बघा. आपल्याला काय करायचं सीट असं पकडायचं लाईनवरती फोल्डिंग किंवा होल्डिंग टूल वापरायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती फोल्डिंग करायचं असेल. फोल्डिंग करण्यासाठी आपण वापरतो मॅलेट. प्लॅस्टिक टाईपचं मटेरियल असतं ह्याच्या साईने आपण हे जॉब मटेरियल बेंड करणार आहे. त्याला आपण एच फॉर्मिंग म्हणतो. ह्या तीन साईड फोल्ड करायची. ही एक साईड, ही एक साईड आणि ही एक साईड. ह्या फोल्ड केल्यानंतर आपलं जॉब मटेरियल असं दिसणार आहे. एच फॉर्मिंग केल्यानंतर साईडच्या लाईन आपण असं एच फॉर्मिंग करतो. हे दिसतं बघा. याला आपण एच फॉर्मिंग म्हणतो. एच फॉर्मिंग केल्यानंतर तुमचं जॉब मटेरियल असं दिसणार आहे. आपण काय केलं एक्स्ट्रा पोर्शन कट केलं आता. त्यानंतर एच फॉर्मिंग केलं. एच फॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं फोल्डिंग करायचं किंवा आपलं जे हे कॉर्नर जॉईंट होणार त्याच्यासाठी आपण फोल्डिंग करणार आहोत. हा फोल्डर आहे किंवा फोल्डिंग करणार आहे आपण यू टाईपमध्ये. हे दिसतंय बघा. यू टाईपमध्ये आपण फोल्ड करणार आहे आणि दुसरा जो हॉरिझॉन्टल आहे तो आपण एल टाईपमध्ये फोल्ड करणार आहे असा. दिसतंय यू टाईप आणि एल टाईप. नंतर काय करणार आपण हॉरिझॉन्टल एक लाईन आणि व्हर्टिकल दोन लाईन. ह्या दोन लाईन आपण काय करणार तीन लाईन बेंड करणार आहे 90 डिग्रीमध्ये. त्यासाठी सुद्धा आपल्याला मॅलेट आणि ह्या होल्डिंग टूलचा यूज करायचं. जस्ट साईन आपण असं फोल्डिंग करणार आहोत. फोल्डिंग करायचं असं.
त्यासाठी आपण मॅलेट यूज करतो प्लास्टिक. त्यानंतर हाताने सुद्धा आपण फोल्ड करू शकतो असं. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं. तीन साइड फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, जॉईंट असं करायचं. हा यू टाइप जॉईंट आणि एल टाइप जॉईंट एकामध्ये असं फिक्स करायचं. हे जॉईंट केल्यानंतर आपला जॉब असं दिसणार. हा एक जॉईंट फिक्स करतो आपण, हा एक जॉईंट फिक्स करतो. त्याच्याने आपला काय डस्टपॅनचा बेस तयार झाला. अशा पद्धतीने डस्टपॅनचा बेस तयार झाला. आपल्याला काय करायचं दुसरा ऑपरेशन का, आपण जे मटेरियल दिलेलं आहे याच्यामध्ये सेकंड नंबरचं सेट नंबर 2 105/45 हे आपण मटेरियल कट करणार आहोत हँडलसाठी. अशा टाईपचं एक मटेरियल कट करायचं आहे 105/45. हे मटेरियल कट केल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा लेआउट ड्रॉ करायचा. जसं आपलं ड्रॉइंग आहे तसं ड्रॉइंग आपण काय करणार ह्याच्यावरती ड्रॉ करणार आहोत. हे सुद्धा आपण स्क्रायबरच्या साहाय्याने मार्किंग करणार आहोत. ह्याच्यावरती लाईन ड्रॉ करायची हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. त्यानंतर सुद्धा हे आपण असं कट करणार आहे, फोल्डिंग करणार आहे. हे नॉच कट करायचं आहे एक्स्ट्रा. हा एक नॉच कट, हा एक नॉच कट. ह्याच्यावर नॉच कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याच्यावरती एच फॉर्मिंग करायची असं. हे सुद्धा आपण मॅलेटच्या साहाय्याने फोल्डिंग करणार आहोत असं. असं एच फॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला आपला हँडलचा जॉब असा दिसणार आहे. ह्या दोन साईड एच फॉर्मिंग करायच्या, साईडच्या दोन साईड एच फॉर्मिंग करायच्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हँडल फिक्स करण्यासाठी आपल्याला 15 mm वरती एक लाईन किंवा ड्रॉइंग करायचं आणि एल शेपमध्ये फोल्ड करायचं असं, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हँडल अशा पद्धतीने फिट करायचं, दोन हँडल आणि डस्टपॅन असं फिक्स करणार आहे. त्यासाठी आपण मार्किंग करायचे. डस्टपॅनचा जो बेस आहे ह्याचा सेंटरला एक लाईन ड्रॉ करायचे. इथेच ना बघितलं, एक सेंटरला लाईन ड्रॉ करायची. त्या डस्टपॅनचा हँडलसाठी आपण मार्किंग करणार आहोत दोन इथं. असं आपण हँडल फिक्स करणार आहे. हँडल फिक्स करण्यासाठी आपण वापरतो ॲल्युमिनियम रिवेट्स. असं टाईपचं ॲल्युमिनियम रिवेट्स असतं. हे रिवेट्स ॲल्युमिनियमचं असतं जेणेकरून आपण स्ट्राईक केल्यानंतर हे स्प्रेड होतं आणि आपलं हँडल डस्टपॅनला फिक्स होतं. आपण अशा पद्धतीने आपण हँडल फिक्स करणार आहोत दोन. हँडल फिक्स केल्यानंतर आपलं डस्टपॅन असं असणार आहे. हँडल अजून मजबूत व्हावा ह्याच्यासाठी आपण काय करतो, ह्याच्यावरती सोल्डरिंग करतो. सोल्डरिंग करण्यासाठी ठोंबरेसर असतात, ते ह्या साईडला सोल्डरिंग करून आपल्याला जॉबला देणार आहे. तर सोल्डरिंग करण्यासाठी आपण टूल्स काय काय यूज करतो, सोल्डर स्टिक्स असते असं, टिन आणि लीड असे दोन अलाईज ह्याच्यामध्ये असतात. ह्याचे आपण छोटे छोटे पीस करून आपण ह्याच्यावरती डस्टपॅनच्या हँडलवरती मेल्ट करणार आहोत. मेल्ट करण्यासाठी आपण काय करतो, हा ब्लोअर यूज करतो. ह्याच्यामध्ये केरोसिन असतं किंवा डिझेल असते, ह्याच्या साहाय्याने आपण गरम करतो, टेम्परेचर देतो आणि छोटे छोटे तुकडे ह्याच्यावरती आपण सोल्डरिंग करणार किंवा अशा पद्धतीने आपण जॉब फिक्स करणार. अशा पद्धतीने आपला डस्टपॅनचा जॉब तयार झाला आहे. हॅलो, धन्यवाद स्टुडंट्स, थँक्यू.